बाळूमामांच्या नावाने चांगभल या मालिकेत तळावर मालकीणबाई आणि सून पोहोचतात. दोघींनी मामांसाठी शिरा आणलेला असतो. मामा दोघींच्या मनातील समस्या जाणतात. मामा मालकीणबाईंना आता सुनेवर जबाबदारी सोपवा म्हणतात. सोबतच शेठजी आले की त्यांना पाठवून द्या म्हणतात. मामा दोघींना समजवतात आणि तळावर आता रडू नका, हसत जा असं म्हणतात. मग दोघी अश्रू पुसतात. मामा त्यांना जे दिलंय ते परत घेऊही शकतो असंही सांगतात. त्या दोघी चिंतेतच निघतात. तळावर दत्तू येतो. तो तिथे काम करायला लागतो. मामा गावात जायचं म्हणतात. सगळे निघतात पण वाटेत मामा निघायला नको होतं असं म्हणतात. वाटेत गावकरी भेटतात. ते पाया पडतात. मामा तुम्ही गावात आलात आणि आम्ही येणार नाही, असं होणार नाही असं ते म्हणतात आणि तेही सोबत निघतात. मामा गावात जाणार तोच तिथे एका घराकडे ते थांबतात. तिथे एक स्त्री असते. ते तिच्याकडे बघत राहतात आणि मग ही सर्व आदिमायेची कृपा आहे आणि ती अपरंपरा आहे असं म्हणतात. सगळे मामांना निघायचं का विचारतात. मामा म्हणतात, आदिमायेनं माझ्यासाठी जाळं टाकलंय पण मी त्यात भुलणार नाही. मी तिला एक अशी आठवण देऊन जाईन ती कायम लक्षात राहील. मग मामा गावात येतात. तिथं ते चाबूक मागतात आणि स्वतःला फटके मारायला सुरुवात करतात. रघुमामांना थांबवायचा प्रयत्न करतो. ते असं का करतायत असंही विचारतो पण मामा फटके मारतच राहतात. कोणाला काहीच कळत नाही. सगळे दुखी होतात. मामांच्या पाठीवर खूप वळ उमटलेले असतात. आता पुढे काय घडणार यासाठी बघा बाळूमामांच्या नावाने चांगभलं ही मालिका संध्याकाळी 7:30 कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बज.